नमस्कार, रोहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणित मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडवे तुमचे व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी गणित मधील एक महत्त्वाचं प्रकरण, ते म्हणजे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण, डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन या प्रकरणाचा पुढील भाग. प्राणो, आपण मागच्या वेळेला समप्रमाण म्हणजे काय व व्यस्त प्रमाण म्हणजे काय ते पाहिलं. पाहूया, उजळणी करूया आपण. समप्रमाण म्हणजे काय? जेव्हा दोन राशीमध्ये गुणोत्तर स्थिर असते तेव्हा त्या दोन राशी समप्रमाणात आहेत असे म्हणतात. When the ratio of the numbers remains constant, then the numbers are in direct proportion. For example, आपण बघा, वया घ्यायला गेलो. एका वहीची किंमत 10 रुपये असेल तर आपण दोन वया घेतल्यावर साहजिकच किंमत वाढणार ना. दोन वयांची किंमत किती होणार? 20 रुपये होणार. त्यामुळे एका वहीची किंमत 10 रुपये, दोन वयांची किंमत 20 रुपये, दुप्पट झाल्या वयांची संख्या, किंमतसुद्धा दुप्पट झालेली आहे. म्हणजे त्यांचा रेशो सेम आहे. त्या उलट व्यस्त प्रमाण म्हणजे काय? जर दोन राशींचा गुणाकार स्थिर असेल तर त्या दोन राशी व्यस्त प्रमाणात आहेत असे म्हणतात. When the product of two different terms remains constant, we say that these numbers are in inverse proportion. Example for that, suppose you want to read 40 pages, एक बुक आहे ते 40 पानं तुम्हाला वाचायची आहेत. जर तुम्ही रोज 10 पानं वाचलीत तर 40 पानं, 10 पानं रोज वाचली तर 4 दिवसात पूर्ण होणार, बरोबर ना? 10 पानं वाचली 4 दिवसात. पण तुम्ही 4च पानं वाचली रोज तर 40 पानाला किती वेळ लागणार? कमी नाही होणार. जसं वयांची किंमत वाढली तसं ही किंमत कमी नाही होणार. 4 पानं मी वाचल्यामुळे मला 4 10 चे 10 दिवस लागणार. 10 पानांना 4 दिवस, 4 पानांना 10 दिवस. बघा, गुणाकार सेम आहे. 10 चौक 40, 4 10 40. म्हणजे गुणाकार स्थिर येतो दोन राशींचा तेव्हा त्या राशी व्यस्त प्रमाणात आहेत असे म्हणतात. आज आपण नवीन भाग शिकणार आहोत, पार्टनरशिप. भागीदारी म्हणजे काय? मुलांना तुम्हाला माहितीच असेल, पार्टनरशिपमध्ये धंदा व्यवसाय करतात, बरोबर ना? एखादा व्यवसाय करतात तर पार्टनरशिप म्हणजे काय? तर समजा एखादा व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय करायला तुम्हाला माहिती आहे कच्चा माल लागतो, भांडवल लागतं. भांडवल म्हणजे पैसे लागतात. म्हणजे एक व्यक्ती स्वतः थोडं भांडवल उभं करू शकत नाही तेव्हा ती व्यक्ती काय करते? आपला मित्र मैत्रीण याला सोबतीला घेते, बरोबर ना? आणि त्यावेळेला मग ही दोघं व्यक्ती जे काय असेल, 2 किंवा 3, ते काय करतात? प्रत्येकजण आपापलं भांडवल, म्हणजे भांडवल म्हणजे त्यामध्ये जी रक्कम गुंतवतात त्याला भांडवल म्हणतात, इन्व्हेस्टमेंट. आणि साहजिकच त्यांना एकत्र बँकेत खातं उघडावं लागतं आणि व्यवसायासाठी ती जे गुंतवणूक करतात, जे काही प्रपोर्शन असेल. समजा एकाने गुंतवले 10,000 आणि दुसऱ्याने गुंतवले 20,000, तर साहजिकच तो धंदा किंवा तो व्यवसाय केल्यानंतर नफा किंवा तोटा होतोच ना. कोणत्याही व्यवसायामध्ये नेहमी नफा तोटा असतोच. त्यामुळे जो काही नफा होईल तो सुद्धा ज्या प्रमाणात त्याने भांडवल गुंतवलं आहे त्या प्रमाणात नफा घ्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल, 10,000 गुंतवले तो म्हणेल, सॉरी 20,000 गुंतवलेला म्हणेल, अरे मी भांडवल डबल गुंतवलं तुझ्यापेक्षा. त्यामुळे साहजिकच नफासुद्धा तो डबल घेणार. किंवा तोटा जर झाला धंद्यामध्ये, तोटासुद्धा दोघांना सारखाच काय करावा लागतो? सहन करावा लागतो. तर याला म्हणतात पार्टनरशिप. पाहूया आपण, एखादा व्यवसाय चालू करताना जागा, कच्ची सामग्री, पैसा लागतो, बरोबर ना? तर जो पैसा जो लागतो ह्या सर्व गोष्टींसाठी, खरेदी करण्यासाठी, त्याला भांडवल असे म्हणतात. अनेकदा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून भांडवल गोळा करतात, म्हणजेच त्या व्यक्ती काय करतात? भागीदारीमध्ये व्यवसाय करतात. आणि भागीदारीमध्ये काय करतात? भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू करतात. बँकेत खाते काढतात आणि त्यांची ज्या प्रमाणात गुंतवणूक असेल, दुप्पट म्हटलं ना मी, दुसऱ्याने 20,000 गुंतवले त्याच प्रमाणात व्यवसायात झालेला नफा किंवा तोटा यांचं वाटप केले जाते. When starting a business enterprise, money is required for office, for raw materials, etc. And this money or this amount is called as capital. Often two or more people put
in money for the capital. These people start a business by investing in partnership. या बिजनेस ला काय म्हणतात, पार्टनरशिप असे म्हणतात. फॉर द प्रॉफिट मेड ऑर द लॉस इनकर्ड इज शेअर्ड बाय बोथ द पार्टनर्स, बोथ म्हणजे किती असतील ते, इन प्रपोर्शन टू द मनी इच वन हॅज इन्व्हेस्टेड, म्हणजे प्रत्येकाने किती मनी इन्व्हेस्ट केले त्या प्रमाणातच त्यांना नफा किंवा तोटा जो होईल तो सोसावा लागतो. तर हे आपण जे आहे पार्टनरशिप उदाहरणाद्वारेच पाहणार आहोत. पहिलंच उदाहरण आहे, झेलम आणि अथर्व यांनी दोघांनी 2100 आणि 2800 छोटासा त्यांनी व्यवसाय सुरू केला, भांडवल घालून व्यवसाय सुरू केला. त्यांना 3500 रुपये फायदा झाला आहे, तर तो त्यांनी कसा वाटावा? आता आपण काय करूया, दोघांनी भांडवल दिलेलं आहे ना दोघांचं, पहिलं दोघांचं भांडवलाचं प्रमाण काढूया. कारण मी काय सांगितलं, भांडवलाचं जे प्रमाण असेल त्याच प्रमाणामध्ये झालेला नफा पण ते वाटून घेणार आहेत. तर फर्स्ट फाइंड आउट द प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटचं आपण प्रपोर्शन किती आहे ते काढू. किती आहे 2100, प्रमाण कसं काढायचं सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, प्रमाण म्हणजेच गुणोत्तर. आणि तर त्यांच्या भांडवलाचं प्रमाण काय आहे, त्याच प्रमाणात नफा, प्रमाण लिहिता 2 पॉइंटमध्ये घालून. आणि गुणोत्तर काढताना असं अंश भागिले छेद रूपात लिहायचं असतं, जसं इथे दाखवले पहा 2100 भागिले 2800. तर प्रमाण 2100 2800 मीन्स 2100 इज टू 2800. पण त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म, छोटं फॉर्म आपल्याला जे आहे सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे असं काढण्यासाठी त्याला गुणोत्तर रूपातच लिहावं लागतं, ह्याला म्हणतात प्रमाण, ह्याला म्हणतात गुणोत्तर. मग आता इथे भाग लावलेला आहे बघा, 00 गेले, 2100 आणि 2800 7 भाग लावल्यामुळे 7 3 21 7 4 28. त्यामुळे भांडवलाचं प्रमाण काय आलेलं आहे, भांडवलाचं प्रमाण आलं आहे 3 4. आता नफ्याचं सुद्धा तेच प्रमाण, प्रॉफिट ऑल्सो मस्ट बी शेअर्ड इन द सेम प्रपोर्शन. हे वाक्य लक्षात ठेवायचं आणि हे लिहायचं आहे उदाहरण सोडवताना. देअरफोर द प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट ऑल्सो विल बी सेम, भांडवलाच्या प्रमाणात ना, देअरफोर प्रपोर्शन ऑफ द प्रॉफिट विल बी 3:4. म्हणजे नफ्याचं सुद्धा प्रमाण तेच आहे, पण नफ्याचं प्रमाणावरून आता मला दोघांचा नफा काढायचा आहे ना, तर काय करायचं, 3:4 हे काय आहे माहिती आहे का, प्रमाण आहे, बरोबर ना. हे खरं भांडवल होतं का, खरं भांडवल हे होतं ना, मग त्याला आपण कुठल्या तरी संख्येने भागलं, म्हणजे आपण 700 भागून हे आलं आहे. तसं तर नफ्याचं हे प्रमाण आहे 3:4, मग ह्याला कुठल्या तरी संख्येने गुणायचं आहे की ज्यामुळे मला खरा नफा मिळणार आहे. नाही, कुठली तरी संख्या म्हणजे एक स्थिर संख्या मानायची असते. जेव्हा प्रमाण असतं, प्रमाणावरून लक्षात ठेवा, खऱ्या उत्तराकडे आपण जात असतो, तो एका स्थिर संख्येने गुणायचं. ती संख्या मी एक्स मानली आहे, तर मी पहिली आहे झेलम, तर मी पहिलं प्रमाण जे आहे झेलमचं आलेलं आहे 3:2100, दुसरं जे आहे 2800 आलं आहे 4, त्यामुळे झेलमचा नफा 3x आणि अथर्वचा नफा 4x. आता काय करायचं, आपल्याला एकूण नफा दिला आहे उदाहरणामध्ये, टोटल प्रॉफिट 3500 है ना, म्हणून मी काय केलं, 3x + 4x बरोबर किती, 3500, कारण एकूण नफा 3500 आहे. पुढे लिहिलं आहे मी बघा, थोडंसं गॅप ठेवून लिहायला पाहिजे, इथे गॅप ठेवायचा राहून गेलं. आता आपण बेरीज करूया, 3 आणि 4 किती, 7x नाही का, मग 7x बरोबर 3500. आता इथे 7 तुम्ही काय करायचं आहे, दोन्ही बाजूला भागायचं आहे. उदाहरणं समीकरणं सोडवताना आपण करतो तसं, किंवा पक्षांतर करायचं, गुणिले 7 आहे भागिले 7 करायचं, ते बाजू बदलून भागिले 7 केलं की 7 5 35 बरोबर 5 आलं आणि वरचे 2 0 म्हणजे x बरोबर आलं 500. एक्स बरोबर 500 आपल्याला ती प्रमाण संख्या आली. आपण इथे जी एक ज्या संख्येने आपण गुणलं बघा, इथे 3 आणि 4 ती संख्या आलेली आहे. त्यामुळे मी काय करणार आहे, एक्स बरोबर 500 पुढे काय करणार आहे, एक्सने दोघांचं नफा काढण्यासाठी एक्सने गुणणार आहे. तर म्हणजे झेलमचं प्रमाण किती, 3x आहे ना, त्यामुळे 3 × 500 1500 आणि अथर्वचा नफा किती, 4 × 500 म्हणजे 2000 रुपये नफा मिळेल. अशा प्रकारे एकदम सोपी उदाहरणं आहेत. ज्या प्रमाणात नफा विभागला जातो त्याच प्रमाणात, सॉरी, ज्या प्रमाणात भांडवल विभागलं जातं त्याच प्रमाणात नफासुद्धा विभागायचा आहे. अजून एक उदाहरण आपण पाहूया, एका व्यवसायात चिन्मय आणि सॅम हे दोन मित्र आहेत. त्यांनी कितीही बघा, 1,30,000 रुपये भांडवल 3:2 प्रमाणात गुंतवले. आता डायरेक्ट त्यांनी भांडवल दिले, मग असे दोघांचे वेगवेगळं आपल्याला दिलं होतं ना किती भांडवल गुंतवलं. आता त्यांनी एकदम भांडवल दिलं आहे आणि भांडवलाचं प्रमाण दिलं आहे, प्रत्येकाची गुंतवणूक किती.
आणि नंतर त्या व्यवसायात त्यांना इतका नफा झालेला आहे 36,000, तर प्रत्येकाचा नफा किती? आता जस्ट नाव आय टोल्ड यू द प्रपोर्शन ऑफ द प्रॉफिट इज सेम ॲज दॅट ऑफ द इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटचं जे प्रपोर्शन आहे सेम प्रपोर्शन प्रॉफिटचं असतं. आधी आपल्याला इथे प्रत्येकाची गुंतवणूक विचारली ती आपण काढूया. प्रपोर्शन ऑफ चिन्मय अँड सॅम्स इन्व्हेस्टमेंट इज 3:2. दोघांची गुंतवणूक 3:2 आहे, त्यामुळे गुंतवणुकीच्या प्रमाणातच नफ्याची वाटणी होते. त्या नफ्याचं प्रमाणसुद्धा तेवढंच असणार आहे, किती? 3:2. ठीक आहे, नफ्याचं प्रमाण किती मला कळलं. आता आपल्या गणिताचे दोन भाग आहेत. पहिलं आपल्याला विचारलं आहे त्यांना त्यांची प्रत्येकाची गुंतवणूक किती विचारलं आहे ना. मग आता काय करायचं आहे, प्रमाण आहे 3:2, त्याला आपण तुम्हाला सांगितलं का स्थिर संख्येने गुणावं लागतं. त्यामुळे आपण चिन्मयची गुंतवणूक, पहिला चिन्मय आहे ना, त्याची गुंतवणूक 3Y मानू आणि सॅमची गुंतवणूक 2Y. त्यामुळे 3Y आणि 2Y एकूण बेरीज म्हणजे एकूण गुंतवणूक जिथे आपल्याला उदाहरणात दिलेली आहे किती आहे 130,000. म्हणजे 3 × 2 = 5Y बरोबर 130,000. दोन्ही बाजूस बघा, गुणिले संख्या असली की दोन्ही बाजूस काय करायचं तिला घालवायचं, भागिले करायचं आहे. पाचने भागलं, इथे भागलं मी पाचने, बघा इथे 5 × 2 = 10, 13 आहेत ना, 10 × 3 उरले, 5 × 6 = 30 आणि वरचे 3 0 26,000 आली वायची किंमत. वाय ही संख्या आली, स्थिर संख्या. आणि त्यामुळे आता आपण काढूया चिन्मयची आणि सॅमची गुंतवणूक. हे बघा, चिन्मयची गुंतवणूक किती आहे 3Y. त्यामुळे 3 × Y किंमत 26,000, त्यामुळे 78,000 आलं उत्तर. सॅमची गुंतवणूक किती 2Y. त्यामुळे 2 × 26,000 बरोबर 52,000. 26×2 = 52. अजून आपलं गणित संपलं नाही बाळानो. आता आपल्याला नफ्याचं प्रमाण काढायचं ना, नफा किती आहे दोघांचा. तो तर नफ्याचं प्रमाण पण तेच आहे, 3×2 बरोबर. आता नफा किती झाला आहे आपल्याला या व्यवसायात, 36,000 नफा आहे. आपण पुढे जाऊया. आता दोघांचं नफ्याचं पण गुणोत्तर तेच, त्यामुळे 3x = आता तिथे मगाशी मी वाय घेतलेलं म्हणून मी ते एक्स घेतलं. तर मी 3x आणि 2x बरोबर एकूण नफा 36,000. मागे आकडा वाचला आपण. दोन्ही बाजूस मी 5ने भागणार आहे. 5ने भागलं, बघा इथे 5ने भागलं, इथे 5 × 5 = 5 × 5 = 5 भाग लागला. इथे भागूया आपण, 3 आहे, 5 ला 3 ने भाग जात नाही, 6 = 36 घेतले, 5 × 7 = 35. 1 उरला 1 × 0 = 10, 5 × 2 = 10 आणि वर 2 0 उरले, 7,200 आपल्याला आली स्थिर संख्या. आता आपण चिन्मयचा नफा किती आहे 3x, म्हणजे 3 × 7,200 गुणूया आपण. 3 × 0 = 3 × 0 = 3 × 2 = 6 × 3 = 7 = 21. 21,600 आपल्याला आला चिन्मयचा नफा. मग सॅमचा नफा किती 2 × x, एक्सची किंमत आहे 7,200. मग 2 × 7,200 गुणूया आपण इथे. आता 2 × 0 = 0, 2 × 4 = 14. अशा प्रकारे दोघांची आपण गुंतवणूक पण काढली आणि दोघांनी दोघांना झालेला नफासुद्धा आपण काढलेला आहे. अजून एक उदाहरण पाहूया. सरिताबेन, आयेशा आणि मीनाक्षी या तिघींनी काय केलं, एक व्यवसाय सुरू केलं. किती गुंतवणूक केली बघा, 2400, 5200 आणि 3400. आणि त्यांना 50% नफा झाला. आता टक्केवारीत दिले म्हणून वेगळं गणित असल्यामुळे मी घेतलं. तर हा नफा त्यांनी कसा वाटून घेवा पुढे प्रश्न आहे. आता तो नफा जो आहे तो त्यांनी काढून न घेता पुढच्या वर्षासाठी व्यवसायात, पुढच्या वर्षी व्यवसायासाठी त्यांनी आपल्या भांडवलामध्ये गुंतवला. त्यांचं जे भांडवल आहे ना त्यामध्ये त्यांनी तो ॲड केला. तर प्रत्येकी जे पुढच्या वर्षासाठी भागीदारी किती असेल. हरिताबेन, आयेशा, मीनाक्षी, दे स्टार्टेड बिझनेस बाय इन्व्हेस्टिंग 2,400, 5,200 and 3,400 rupees. दे मेड ए प्रॉफिट ऑफ 50%. आता काय म्हणतो आपण, इन्व्हेस्टमेंटचं जे प्रमाण आहे त्याच प्रमाणात नफा असतो बरोबर. आता त्याने परसेंटेजमध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. मग आपण परसेंटेजमध्ये आपण एकूण प्रॉफिट काढायचं आणि मग इन्व्हेस्टमेंटचं जे प्रमाण आहे त्याच प्रमाणामध्ये नफ्याचे पण वाटणी करायची आहे. पहिलं आपण काय करूया, टोटल कॅपिटल किती आहे ते बघूया. सगळ्यांचं बेरीज केली बघा, 2400 + 5200 + 3400 एकूण किती आहे 11,000 रुपये. किती आहे त्यांचं एकूण आहे 11,000 रुपये त्यांचं भांडवल आहे. आता नफा किती झाला आहे तो काढू आपण. टोटल नफा किती आहे, प्रॉफिट इज 50% ऑफ द इन्व्हेस्टमेंट. 50% अर्थ काय, त्यांच्या गुंतवणुकीच्या 50%. देअरफोर टोटल प्रॉफिट इज 50% ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट 11,000 आहे, त्याला मी 50% गुणलं. गुणल्यामुळे इथे बघा 0,0 आपण इथे करूया. एक मिनिट.
हाँ पहा या ठिकाणी आपण हे उदाहरण सोडवूया. शून्य शून्य गेले बघा इथे ह्या दोन शून्य बरोबर हे दोन शून्य गेले ठीक आहे. तर आणि उरलेल्यांचा गुणाकार करू 110 गुणिले 50 मग 11 5 55 आणि वर किती शून्य आहेत बघा 11 5 55 वर शून्य किती आहेत पहा आपल्याला 110 मधला हा एक शून्य उरलाय आणि हा 50चा एक शून्य म्हणजे 5500 आपल्याला काय आलेला आहे टोटल प्रॉफिट आलेला आहे ठीक आहे. आता पुढे आपल्याला हे वाक्य लिहायचं आहे प्रॉफिट विल बी शेअर्ड इन द सेम प्रपोर्शन ॲज द इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटचं जे प्रपोर्शन आहे त्याच प्रपोर्शनमध्ये प्रॉफिटसुद्धा वाटून घेणार आहोत. मग आता इन्व्हेस्टमेंटचं प्रपोर्शन माहीत आहे का पहा नाही आहे ना ते तुम्हाला काढायचं आहे. पाहूया आपण नेक्स्ट स्लाईडवर इन्व्हेस्टमेंटचं आपण काय करूया प्रपोर्शन काढूया नंतर आपल्याला प्रॉफिटचं प्रपोर्शन कळणार आहे. तर इन्व्हेस्टमेंट किती आहे 2400 आणि काय आहे 5200 आणि 3400. तर वरती काय वाक्य लिहिलं आहे आपण बघा दोन संख्या असतील तर त्याच्या रेशोवरून त्यांना पण भाग देऊन काय करतो आपण त्यांचा सिम्पलेस्ट फॉर्म करतो ना. मग असं प्रमाणात लिहिलं की आपण दोनपेक्षा जास्त संख्यांना सुद्धा भाग देऊ शकतो कारण प्रमाणामध्ये मागील भागातच तुम्ही पाहिलं प्रमाण आपल्या दोन संख्यांचं असेल समजा 2 4 तर तुम्ही काय करता 2/4 करून भाग देता ना. 2 × 4 म्हणजे 1+2 आलं. आता भागाकार आपण लिहिला अपूर्णांक रूपात तर दोनच संख्या लिहू शकतो पण जर तुम्ही असं लिहिलं तर 2 जास्त संख्यासुद्धा लिहू शकता आणि मग असा आडवा भाग लावायचा 2 × 2 2 × 4 2 × 3 मीन्स वी कॅन फाईंड द रेशो ऑफ मोर दॅन टू नंबर्स ऑल्सो बाय डिवायडिंग बाय ए कॉमन फॅक्टर. इथे जसं 2 डिवाइड केलं ना त्याप्रकारे तर इथे आपण काढूया 2452 आणि 3400 यांचं आपण असं डिवाईड करून काढूया. तर पहिलं मी काय केलं बघा 00 घालवणं डिवाइड बाय 100 केलं तिघांना 100 डिवाइड केलं तर मग 0 गेले. आता मी बघते 2452 34 कितीने भाग लागेल तर कितीने भाग लागतो आपण त्या संख्येने भाग लावायचा आहे 2 भाग केला बघा 2 × 2 2 × 4 पुढे 2 × 2 2 × 12 आणि 17 × 2 34 म्हणजे 12 26 17 आपल्याला हे प्रपोर्शन आलं. मग आता त्यांचा नफासुद्धा त्याच प्रपोर्शनमध्ये असणार आहे. ॲज्युम दॅट ॲज्युम म्हणजे माना कन्सिडर दॅट सॉरी त्याच प्रॉफिट विल बी 12 तर इथे स्थिरसाठी मी अक्षर पी घेतलं आहे. सरितानंतर कोण आहे दुसरी तिची मैत्रीण आयेशा आहे ना आयेशाज प्रॉफिट इज 26 अँड मीनाक्षीज प्रॉफिट इज 17 असं त्यांचं प्रॉफिट आहेत. आता टोटल प्रॉफिट किती आहे आपण काढला मगाशी 5500 त्यामुळे हे मांडायलाच पाहिजे तुम्हाला समीकरण बेरीज केली त्यांनी 55 पी बरोबर 5500 55 भाग दिला 55 × 55 100 आली पीची किंमत. लक्षात ठेवा आपल्याला कॉन्स्टंटची जी किंमत येते ते काही कोणाचं प्रॉफिट नसतं किंवा काय शेअर नसतो तो कॉन्स्टंट येतो त्याने तुम्ही तुमच्या प्रपोर्शनमधल्या ज्या संख्या आहेत त्यांना गुणायचं असतं म्हणजे 12 26 17 यांना गुणायचं आहे तेव्हा तुम्हाला प्रत्येकाचा ॲक्च्युअल शेअर कळणार आहे किंवा ॲक्च्युअल प्रॉफिट कळणार आहे. तेव्हा आता काय येणार मग सरिताचा प्रॉफिट काय येणार 12 × p बरोबर ना 12 × 100 म्हणजे 1200 आलं बघा. आयएशएस प्रॉफिट इज 26 × p 26 × 100 26 आलं आणि मीनाक्षीज प्रॉफिट आहे 17 × 100 मी 1700. आता गणिताचा अजून एक भाग होता काय म्हटलेलं गणितामध्ये की सरिताबेन आयेशा यांनी एवढे गुंतवून वाटून घेतलं एवढा नफा झाला कसा वाटून घ्यावा इथपर्यंत आपण केलं त्यांचा नफा काढला पुढे काय म्हटलंय तो काढून न घेता त्यांनी काय केलं पुढच्या वर्षाच्या व्यवसायासाठी भांडवल त्यांचं जे होतं ना ओरिजिनल बघा वरती आहे 2452 आणि 3400 त्यामध्ये त्यांनी तो मिळवला. मग पुढच्या वर्षासाठी किती त्यांची भागीदारी होणार आहे तर हे जे त्यांना प्रत्येकाला प्रॉफिट झालं ना ते आता आलं आहे बघा 1200 नंतर 2600 आणि 1700 त्यांच्या त्या भांडवलामध्ये मिळवायचं आहे ठीक आहे. मग आपण मिळवूया इथे पहा इफ दे ॲड देअर प्रॉफिट टू द कॅपिटल फॉर फर्दर इन्व्हेस्टमेंट देअर फर्दर इन्व्हेस्टमेंट विल बी व्हॉट काय असणार मग त्यांची पुढची इन्व्हेस्टमेंट सरिताबेनचं काय होणार तिचं पहिलं इन्व्हेस्टमेंट 2400 होतं ना त्यात तिचा प्रॉफिट 1200 मिळवला बघा हा तिचा प्रॉफिट आहे ना इथे 1200 तो मिळवला ठीक आहे. 3600 आलं तिचं इन्व्हेस्टमेंट नेक्स्ट इयरसाठी. आयेशाचं काय होणार आहे आयेशाचं 5200 होतं बघा 5200 त्यात तिचं प्रॉफिट 2600 आहे ते मिळवलं 7800 आलं. मीनाक्षीचं कॅपिटल 3400 होतं त्यात तिचं प्रॉफिट 1700 मिळवलं
5,100 म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकीची गुंतवणूक ही असणार आहे फॉर नेक्स्ट इयर. नाऊ इन्स्टॉल सम्स फ्रॉम युअर एक्झरसाइज 39. तुमचं जे सराव संच 39 आहे त्यातली आपण एक दोन उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण आहे, सुरेश आणि रमेश यांनी काय केलेलं आहे, 144,000 अमाऊंट बघा मोठी आहे, 144,000 गुंतवून काय केलं, एक भूखंड खरेदी केला. आणि किती त्यांनी प्रमाण दिलं आहे, किती प्रमाणात गुंतवलं आहे त्यांनी भूखंड गुंतवण्या सॉरी घेण्यासाठी किती प्रमाणात गुंतवलं आहे अमाऊंट स्वतःची 4-5, म्हणजे प्रत्येकाची अमाऊंट आपल्याला माहीत नाही आहे. बघूया, विचारलं तर आपण काढूया. ठीक आहे, काही वर्षांनी तो विकून त्यांनी 20% नफा सांगितलं ना मी, कसं काढायचं 20% ह्याच्या प्रमाणात, जेवढं त्यांचं जे आहे ना त्याच्या प्रमाणामध्ये, म्हणजे जेवढं त्यांचं प्रॉफिटचं जे आहे त्याच्या 20% त्यांनी काय केलेलं आहे, नफा त्यांना झालेला आहे. तर प्रत्येकाला किती नफा मिळावा, बरोबर. आता पहिलं आपण काय करूया, त्यांचं कॅपिटल किती आहे, कॅपिटल किंवा इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट किती आहे, इन्व्हेस्टमेंट टोटल इन्व्हेस्टमेंट, बरोबर, टोटल इज इक्वल टू 1,44,000 रुपीज. ठीक आहे, ही त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. मग आता प्रॉफिट काय आहे, प्रॉफिट काय म्हटलं आहे, प्रॉफिट किती आहे, 4-5 प्रमाण दिलेलंच आहे, म्हणजे प्रत्येकाचं आपल्याला काढायची गरज नाही आहे. 20% प्रॉफिट जो आहे प्रॉफिट इज इक्वल टू 20% ऑफ इन्व्हेस्टमेंट, बरोबर ना. इन्व्हेस्टमेंट जेवढी आहे त्याच्या 20% त्यांचं काय आहे, प्रॉफिट आहे. 20% इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा 20% ऑफ कॅपिटल या, म्हणजे 20%ने आपल्याला गुणायचं आहे. 20% म्हणजे 20/100 ला कितीने गुणायचं, त्याला 144,000 गुणायचं आहे, बरोबर. आता इथे आपण सोडवूया काय होणार आहे, हे 20 छेदस्थांचे आणि अंशस्थांचे 20 गेले, बरोबर. आलेल्याचा करूया गुणाकार. आधी किती शून्य आहे ते 20 लिहूया. 2 चौक 8, पुन्हा 2 चौक 8 आणि 2 एके 2, म्हणजे किती झालं बघा, 128,800, 1 दशकशतक 10,000. ते हा पॉईंट नको, मी चुकून दिलेला आहे ते, आय विल राईट इट अगेन. 28,800 हा काय त्यांना झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे, बरोबर. आता आम्ही काय सांगितलं, प्रॉफिट विल बी शेअर्ड इन द सेम प्रपोर्शन ॲज दॅट ऑफ इन्व्हेस्टमेंट, म्हणून मी वाक्य लिहिलं, प्रॉफिटचं जे प्रपोर्शन आहे ते इन्व्हेस्टमेंटचं जे प्रपोर्शन आहे त्याच प्रपोर्शनमध्ये काय करायचं आहे, तुम्ही प्रॉफिट काय करायचं आहे, वाटायचं आहे. मग आपण लिहूया, लेट सुरेश प्रॉफिट, सुरेश आहे ना पहिला, त्याचं किती असणार, लेस सुरेश प्रॉफिट, म्हणजे सुरेशचं प्रॉफिट, लेट सुरेश प्रॉफिट बी किती आहे, त्याचं प्रपोर्शन प्रॉफिटचं प्रपोर्श सॉरी इन्व्हेस्टमेंटचं प्रपोर्शन 4:5 आहे ना, दे फॉर सुरेश प्रॉफिट विल बी 4x असणार आहे, बरोबर. आणि अँड दुसरा कोण आहे, देर फॉर रमेश रमेश प्रॉफिट विल बी हाऊ मच 5x. ओके, आता टोटल प्रॉफिट आपल्याला कळलेलं आहे, टोटल प्रॉफिट आपल्याला माहिती आहे ना, त्यामुळे आपण काय करूया, दोघांचं काय करणार आहोत आपण, 4x अँड देअरफोर 4x प्लस 5x दोघांची बेरीज विल बी इक्वल टू व्हॉट, टोटल प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट. आय विल गो टू नेक्स्ट पेज, देअरफोर 4x प्लस 5x विल बी इक्वल टू टोटल प्रॉफिट. आता टोटल प्रॉफिट आता आपण लिहिला होता ना, किती होता टोटल प्रॉफिट, 28,800. आता इथे आपण बेरीज करूया, 4x प्लस 5x इज इक्वल टू 9x इज इक्वल टू 28,800. नाऊ यू वॉन्ट टू
रिमूव्ह दिस नाही, रिमूव्ह म्हणजे आपण त्याला काय करायचं, इलिमिनेट करायचं, नॉट रिमूव्ह, इलिमिनेट. व्हॉट यू विल डू, यू आयदर यू डायरेक्टली डू द साईड चेंज ऑर यू डिवाइड बाय 9 टू बोथ साईड. दोन्ही बाजूला काय करा, पक्षांतर करा किंवा दोन्ही बाजूला 9 भागा, कारण गुणिले 9 आहे ना. तर मी इथे 9 एके 9 गेलं. इथे आपल्याला 9 भाग द्यायचा आहे. 9 भाग काय येणार, 9 एके 9, 9 दुणे 18, 28 आहे ना. 9 त्रिक 9 एके 9, इथे आपण हे कट करतो आपण असं, 9 त्रिक 27, 1 राहिला, 1 18, 9 दुणे 18 आणि वर 2 0 आहेत, बरोबर. म्हणजे आपल्याला एक्स आलेला आहे, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3200. आता एक्स म्हणजे स्थिर संख्या आली ना, आपल्याला काय विचारलं आहे, दोघांचं प्रॉफिट किती, पण आपण काय करूया, देअरफॉर सुरेश प्रॉफिट, पहिला सुरेश आहे ना, देअरफॉर सुरेश प्रॉफिट इज इक्वल टू 4x ना, म्हणजे 4 × x, दॅट इज 4 × 3200, दॅट विल बी हाऊ मच. आता गुणा इथे 2 0 द्यायचे, 4 × 2 = 8 आणि 4 × 3 = 12, मीन्स 12,800 rupees विल बी द सुरेश प्रॉफिट. अँड रमेश प्रॉफिट विल बी, अँड रमेश प्रॉफिट, रमेश प्रॉफिट म्हणजे रमेशचे, अपॉस्ट्रॉफ एस दिल्या म्हणजे रमेशचे प्रॉफिट काय असणार आहे, 5x, म्हणजे 5 × x, दॅट इज इक्वल टू 5 × 3200. तर गुणाकार करायचा आहे, 2 0 येणार, 5 × 2 = 10, 1, 5 × 3 = 15, 1 = 16, 16,000 rupees. देअरफोर द प्रॉफिट बोथ आर गेटिंग एज 12,800 and 16,000 rupees, विच इज इन द प्रपोर्शन ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट ओनली. सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया, हे पण तुमच्या एक्झरसाइज 39 आहे. अ आणि ब यांनी मिळालेला किती आहे बघा, 24,500 रुपये त्यांना नफा झाला आहे. आणि तो 3:7 प्रमाणात वाटून घेतला, ठीक आहे, डायरेक्ट नफाच दिला आहे. किती प्रमाणात त्याने वाटून घेतला, म्हणजे दोघांना किंवा मिळाल्या नफाच आपल्याला डायरेक्ट काढायचा आहे. पण पुढे वेगळं आहे बघा, प्रत्येकाने आपापल्या मिळालेल्या नफ्यापैकी काय केलं, 2% रक्कम, दोघांनी 2% रक्कम सैनिक कल्याण निधी, सैनिक निधी असते नाही का, सोल्जर्स वेलफेअर फंड, तर त्याला दिली. तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली, पहिलं काय काढूया आपण, दोघांचा प्रॉफिट काढूया ना, दोघांचा प्रॉफिट किती आहे, लेट ए अँड ए अँड बीज टोटल प्रॉफिट, फर्स्ट आय विल राईट देअर टोटल प्रॉफिट, किती आहे बघा, टोटल प्रॉफिट त्यांचा 24,500 रुपये, बरोबर ना. आता किती प्रमाण आहे त्याचं, प्रमाण दिलेलं आहे, प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट दिलेलं आहे तुम्हाला, प्रपोर्शन आपण जर इन्व्हेस्टमेंटचं प्रपोर्शन दिलं असेल तर वाक्य लिहायचं की द प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट विल बी ऑल सेम ॲज दॅट ऑफ प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता इथे प्रपोर्शन ऑफ प्रॉफिटच डायरेक्ट दिलं आहे, देअरफॉर आय विल राईट प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू 3:7, बरोबर ना, 3:7, देअरफॉर लेट एज एज प्रॉफिट, मग एचं किती असणार आहे, आपल्याला स्थिर एक संख्या दॅट इज एक्स ने गुणायचं आहे, देअरफॉर एज प्रॉफिट विल बी 3x आणि दुसरा बी आहे, अँड बीज प्रॉफिट, बी जो आहे त्याचा प्रॉफिट किती असणार आहे, 7x, आहे ना. मग आपण काढूया 3x + 7x, टोटल प्रॉफिट आपल्याला माहिती आहे, देअरफॉर 3x + 7x विल बी इक्वल टू 24,500, ओके. 3x and 7x इज इक्वल टू 10x इज इक्वल टू 24,500. आय विल डू हियर, देअरफॉर वेन आय विल डिवाइड बाय 10 आय विल गेट 24,500 अपॉन 10, दिस 10 नो, यू डिवाइड बोथ द साइड बाय 10 ऑर यू कॅन चेंज द साइड ऑफ 10. मग 0 0 गेला म्हणजे किती आलं बघा, आपल्याला आपल्याला 100 ची किंमत आली 2450.
2450 आपल्याला 100 किंमत आलेली आहे बरोबर. मग आता दोघांचा प्रॉफिट किती ते आपण काढूया. मग दोघांचा प्रॉफिट काय असणार आहे, दोघांचा प्रॉफिट आय विल गो टू नेक्स्ट स्लाइड 2450 नंबर, यू रिमेंबर दिस नंबर देन वे बिकॉज वी हॅव टू मल्टीप्लाय. देअरफोर ईच वन विल गेट 2% ऑफ द शेअर टू द सोल्जर फंड. ते आपण नंतर करूया, आधी आपण पहिला दोघांचं प्रॉफिट ओके विल गो टू द विल फाइंड आउट इट इन द प्रीवियस स्लाइड ओनली. देअरफोर एज प्रॉफिट, आपण एजचा प्रॉफिट काढूया पहिला. एज प्रॉफिट, एज प्रॉफिट विल बी वॉट 3 × 2450 ना, 3 ने गुणूया त्याला. 300 3 × 5 = 15 5 × 1 3 × 12 = 1 13 × 3 = 3 2 × 6 = 7 7,350. बीचा प्रॉफिट काढूया आपण. बीज प्रॉफिट, बीज प्रॉफिट विल बी 7 × 2450 प्रमाणाची आपल्याला जी स्थिर संख्या जी आहे ती जी आलेली असते तिने गुणायचं असतं. 7 × 0 = 7 × 5 = 35 3 × 7 = 3 7 × 28 = 29 30 × 31 = 31 3 × 3 = 3 आणि 7 × 2 = 14 15 × 16 = 17 17,150 आपल्याला याचा प्रॉफिट आलेला आहे. बघा दोघांचे आकडे लक्षात ठेवा, 7,350 आणि 17,150. आता पुढे काय म्हटलं आहे, त्यांनी सोल्जर वेलफेअर फंडला 2% दिले याच्यापैकी बरोबर ना. मग किती दिले, प्रत्येकाचा शेअर किती. देअरफोर एज शेअर, एज शेअर और ए गिव, ए शेअर फॉर फंड वेलफेअर फंड, वेलफेअर फंड विल बी त्याचं किती आहे त्याला मिळालं आहे प्रॉफिट त्याच्या किती 2% ना. तर त्याचा प्रॉफिट आपण मगाशी काढला एचा 7,350 त्याला 2% बरोबर. 2 ने आपण भाग देऊया इथे, हा 0 गेला हा 10 गेला अंशस्थानचा छेदस्थानचा बे के बे 2 × 5 = 10 आणि 5 ने ह्याला भाग द्यायचा आहे. 5 × 5 इथे बघा मी भाग देत आहे, 7 आहेत ना, 5 × 5 6 × 7 2 राहिले, नंतर 2 राहिल्यामुळे 5 × 4 = 20 20 झाल्यानंतर किती राहतात, 20 झाल्यावर 21 / 22 3 राहतात, 7 × 5 = 7 × 35 म्हणजे किती आपल्याला आलेलं आहे 147 आलेलं आहे. देअरफोर ए शेअर ए गेव 147 रुपीज फॉर वेलफेअर फंड. नाव बी शेअर, बी ने किती दिले, बी शेअर और बी गेव, बी गेव, बी शेअर, बी गेव टू टू लिहूया, बी शेअर लिहिला शेअर, बी शेअर ऑफ किंवा बी गेव टू वेलफेअर फंड किती त्याचा अमाऊंट होतं, त्याचा नफा किती होता 17,150 नाही का, 17,150 गुणिले 2%. ठीक आहे, 0 गेला 0 गेला 2 × 5 = 10 आता काय करायचं आहे, 1715 ही संख्या आहे बघा, 1715 म्हणजे त्याला 5 ने भागायचं आहे. 5 × 5 एकाला भाग जात नाही, 5 × 3 = 15 16 = 17 2 राहिले, 2 एक म्हणजे 21 5 × 20 1 राहिला, 5 × 3 = 15 म्हणजे किती रुपये, किती रुपये आले ह्याचे 343 रुपये. मीन्स ए गेव हाऊ मेनी रुपीज 147 रुपीज फॉर वेलफेअर फंड अँड बी गेव 343 रुपीज फॉर वेलफेअर फंड. वन मोर एक्झाम्पल विल सी हिअर फ्रॉम युअर सेम एक्झरसाइज. श्वेता पियुष अँड नचिकेत हे तिघजण आहेत, त्यांनी सोलापुरी चादर, माहिती आहे ना सोलापुरी चादर असते ना, तर सोलापुरी चादर आणि टॉवेल विकण्याचा बिझनेस सुरू केला. किती त्यांनी भांडवल गुंतवलं बघा, 80,000 रुपीज. हाऊ मच दे इन्व्हेस्टेड, 80,000 रुपीज हे टोटल दिलं आहे भांडवल. किती आहे टोटल आहे बघा, टोटल भांडवल आहे. ठीक आहे, हां त्यापैकी श्वेताचं भांडवल आहे, हां हे बघा श्वेताचं 30,000 आहे, पियुषचं भांडवल आहे 12,000 रुपीज. आणि आता तिसरा कोण आहे, नचिकेत आहे ना, त्याचं दिलं नाही आहे. किती इझी आहे ना बघा, आपण काढू शकतो की नाही, टोटल 80,000 आहे. तर मी ह्या दोघांचं ॲड करायचं आणि नचिकेतचं काढायचं आहे मायनस करून. आणि त्यांना वर्षाखेरीस 24% नफा झाला, किती नफा झालेला आहे 24%. प्रश्न काय आपल्याला विचारलेत बघूया,
तर नचिकेतची भागीदारी किती म्हणजे त्याचं भांडवल विचारलं आहे आणि नचिकेतचा नफा किती, हेच दोन प्रश्न विचारलं आहे. तरीसुद्धा सॉल्व करावं लागणार आपल्याला पूर्ण आहे, बरोबर ना. आता टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे त्यांची, टोटल इन्व्हेस्टमेंट, आय विल राईट हिअर टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ द थ्री, तिघांची टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, रुपीज 80,000, ठीक आहे. आणि आता दोघांचे किती आहे, सम ऑफ श्वेता अँड पियुष, इन्व्हेस्टमेंट ऑफ श्वेता अँड पियुष ह्या दोघांचं किती आहे, आपल्याला दिलं आहे बघा, त्यांचं पण ॲडिशन करायचं आहे. 30,000 प्लस 12,000 दॅट विल बी इक्वल टू 42,000, बरोबर. म्हणून आपण काय करणार आहोत, श्वेता आणि पियुष आपल्याला माहिती आहे, मात्र नचिकेतचं काढायचं आहे. देअरफॉर इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत विल बी इक्वल टू 80,000 मायनस 42,000. यू हॅव टू सबट्रॅक्ट 42,000 फ्रॉम 80,000. युअर अँसर विल बी 38,000. दिस इज द इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत. म्हणजे आपल्याला एक अँसर आलं, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट कळली. आपल्याला प्रश्न जो विचारला होता त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे त्याची तर नफ्याची रक्कम किती. आता नफ्याची रक्कम त्याची काढण्यासाठी आपल्याला नफा किती झाला आहे, बाया उदाहरणं दिलं ना, 24% नफा झाला आहे टोटल भांडवलाचा असतो, बरोबर ना. मग आता किती आपण तो काढूया. आता टोटल प्रॉफिट विल बी व्हॉट, टोटल प्रॉफिट हे किती आहे, 24% ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटच्या ज्या पर्सेंटेजमध्ये दिलं असेल तर जे पर्सेंट आहे त्या पर्सेंटेजला इन्व्हेस्टमेंटने गुणायचं, किंवा प्रमाणात असेल तर प्रमाण, मग जसं आपण मगाशी केलं प्रमाणावरून काढायचं. मग आता मी काय करणार आहे, 24% ऑफ इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट त्यांची किती आहे, टोटल 80,000 आहे, बरोबर. आता इथे आपण हे 20 घालूया, अंशस्थानचे आणि छेदस्थानचे, मग किती झालं, 24×8 गुणाकार करायचा आहे. 24×8 गुणाकार करूया. पहिले आपण 20 लिहूया काय आहेत ते, 8×32=3 आणि 8×2=16, 17×18=19. बघा किती आलं, 19,200 हे त्यांचं टोटल प्रॉफिट आहे, बरोबर. आता टोटल प्रॉफिटचं आपल्याला प्रपोर्शन काढायचं आहे, किती ते प्रत्ये तर टोटल कळलं, मग प्रत्येकाला किती मिळालं. आता प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट किती आहे त्याचं तुम्हाला प्रपोर्शन काढावं लागणार आहे. मग इन्व्हेस्टमेंट बघून घेऊया, आपल्याला पुढच्या स्लाईडला जायचं आहे. 30, 12 आणि 38 इथे वरती करूया आपण प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट. पहिल्याचे किती आहे, पहिल्याची इन्व्हेस्टमेंट 30,000:2, सेकंडची आहे 12,000:2, तिसऱ्याची नचिकेतची आहे 38,000, बरोबर. तर मगाशी तुम्हाला सांगितलं तीन संख्या असतील तरीसुद्धा आपण काय करू शकतो, प्रपोर्शन काढू शकतो, प्रमाण. पहिलं बघा, 3×3=0 म्हणजे 1,000 भागलं, 1,000 भागल्यावर आपल्याला काय येणार आहे, 30, 12 आणि 38, बरोबर. इथे कितीने भागलं आहे, मी इथे या ठिकाणी मी 1,000 मगाशी 100 भागलं होतं, 3×0 म्हणजे ते 1,000 भागलं आपल्याला हे आलेलं आहे. आता 30, 12, 38 बघा कितीने भाग जातो आहे, तुम्ही बघा विचार करा कितीने भाग जातो आहे तो. तर 2 मला वाटतं जाईल, नाही का, 2×2=5, 2×5=10, बरोबर, 15 आलं. दुसरं 2×12 आणि 19×2=38 म्हणजे इथे येणार 19. म्हणजे हे झालं तिघांचं प्रपोर्शन. हा कोण आहे, पहिलं कोण आहे, श्वेता, दिस नंबर इज फॉर श्वेता. सेकंड वन कोण आहे, सेकंड आहे पियुष, बरोबर. इथेच आपण नावं लिहूया, पियुष. आणि तिसरं आहे नचिकेत, तिसरं कोण आहे, नचिकेत. नाउ दिस इज द प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट ऑल्सो विल बी शेअर्ड इन द सेम प्रपोर्शन ॲज इन्व्हेस्टमेंट. आय टोल्ड यू दिस सेंटेन्स यू हॅव टू राईट. देअरफॉर
मग तिघांचं काय असेल लिहूया आपण. देअरफोर लेट श्वेताज प्रॉफिट बी हाउ मेनी इट विल बी 15x. ओके पीयूष विल बी पीयूष किती असणार आहे 6x असणार आहे. अनचिकेतचे किती असणार आहे अनचिकेत विल बी 19x. करेक्ट. नाऊ टोटल वी हॅव टू डू द टोटल सम ऑफ दॅट. त्यांची आपल्याला बेरीज करायची आपल्याला करावी लागणार आहे. तर 15x प्लस 6x प्लस 19x विल बी इक्वल टू टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट आपण मागच्या स्लाईडवर काढलं होतं बरोबर ना. मागच्या स्लाईडवर आपल्याला टोटल प्रॉफिट मिळालं होतं ते आहे 19,200 बरोबर. आणि आय विल ॲड देम. यांचे आपण बेरीज करूया किती होते बघा बेरीज 15 आणि 6 21 21 and 9 30 and 1 40. Therefore, here it will be 40x is equal to 19,200. Now, I will divide by a 40 to this number 19200 upon 40 गेला म्हणजे आपल्याला 4 ने इथे डिवाईड करायचे बघा. 4 ने मी डिवाईड केलं 19 किती येणार 4 4 16 नाही का पहिलं 16 17 18 19 3 राहिले 4 8 32 and 1 0 आहे. दिस वी गॉट द कॉन्स्टंट. आपल्याला स्थिर नंबर आला 480. आता आपण तिघांचं प्रॉफिट काढू शकतो ना. श्वेताचं किती काढणार जे 15x आहे ना 15 ने गुणायचं 480. पियुषचं 6 ने गुणायचं 480. नचिकेतचं 19 ने गुणायचं. आता विचारलंय कोणाचं फक्त आपल्याला फक्त नचिकेतची भागीदारी किती आहे नचिकेतचं प्रॉफिट किती आहे ना. आपण फक्त नचिकेतचं काढायचं. देअरफोर नचिकेत प्रॉफिट इज इक्वल टू हाउ मच ऑज द नंबर सी द नंबर्स ओवर इयर 15 6 and 19. दिस इज फॉर नचिकेत. देअरफोर 19 मी मल्टीप्लाय करणार 19x मीन्स 19 into 480. 19 ने मल्टीप्लाय करा 19 ने गुणा किती येणार ह्यांचा गुणाकार येत आहे 9,120 रुपये. मीन्स नचिकेत प्रॉफिट इज 19,120 रुपीज. तर आज आपण या भागात इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबलो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGM व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील.